सावली ते हरंबा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांचे बेहाल होत असून या खड्ड्यांकडे लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचं दिसतंय. सावलीवरून हरंबा व्याहाडबूज पर्यंतचा रस्ता हा पूर्णतः उखडलेला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहे. या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघातही झालेले आहे. रस्त्याची दुर्दशा ही गेल्या 6 महिन्यांपासून आहे. या रस्त्यावर थातुरमातूर काम बांधकाम विभाग करीत असल्याचा नागरिक आरोप करीत आहेत. या खड्ड्यायुक्त रस्त्यांमुळे अनेकांची वाहने खराब झाली, तसंच रोज प्रवास करणारे शाळकरी विद्यार्थीही त्रासले आहे. या संदर्भात संबंधित लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभाग हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय. मागील 5-6 महिन्यापासून पावसामुळे म्हणा किंवा याच्यामुळे या ठिकाणी आपल्या मूलसावली हरंबा रोडला खड्डे पडलेले आहेत. वाहन चालकाला वाहन चालवताना सुद्धा त्रास होतो. या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या ही लोंडोली हरंबा कडोली डोनाड्यापासूनची मुलं या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी 120-130 मुलं त्या बसमध्ये असतात आणि त्या मुलांना म्हणजे बसण्यासाठी जागा होत नाही आणि या ठिकाणी रोडाला एवढे खड्डे असल्यामुळे या ठिकाणी भरपूर त्रास होतो वाहन चालकांना. या ठिकाणी भरपूर त्रास होत असल्यामुळे शासनामध्ये अशी विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी याचं दुरुस्तीचं काम लवकरात लवकर सुरू करावं. मूलसावली हरंबा रोड अत्यंत खराब झाला आहे. तिथील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत आणि त्यामुळे वाहनाला वाहन चालकाला विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना खूप त्रासदायक आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर रोडचं काम सुरू करावे. रोडला मोठाले खड्डे पडल्यामुळे आम्हाला गाडी चालवासाठी त्रास होत आहे. तरी मी एक दिवस पावसामध्ये जात असताना मी गाडी स्लिप झाल्यामुळे पडलो. त्यामुळे हा रोडची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी. या जिबगाव मी जिबगावचा रहिवासी आहे आणि या आमच्या जिबगावच्या रोडची इतकी दुरवस्था झालेली आहे की माणूस चांगल्या पद्धतीने चालू शकत नाही. खड्डे आहे, दोन्ही बाजूनी खड्डे झाले. वाहन जाताना सगळा चिखल अंगावर उडतो. हा सायकलच्या माणसाला, पैदल माणसाला चालताना बहुत खूप याच्याने प्रयत्न चालावं लागते. सावलीपासून हरंब्याकडे जाणाऱ्या या मुख्य मार्गावर मोठमोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडल्यामुळे प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या संदर्भातून लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे सपशेल दुर्लक्ष असल्याचे या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या गाड्या असो की या ठिकाणी करणारे प्रवासी असो, सायकलधारी असो, शाळकरी विद्यार्थी असो, यांना जीवघेणा प्रवास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या संबंधित रस्त्याचा दुरुस्ती केव्हा करणार असा प्रश्न या ठिकाणी नागरिक करीत आहे. मी सूरज गोमावार, सर्च टी व्ही, सावली.